नमस्कार मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला गंमत अशी सांगायची आहे की हा व्हिडिओ मी दुसऱ्यांदा रेकॉर्ड करत आहे कारण यापूर्वी मी हा व्हिडिओ जवळपास बारा मिनटाचा बनवलेला होता पण मात्र जो माईक आहे तो माझा माईकच ऑन करायचा राहिला त्यामुळे मला आता पुन्हा हे लेक्चर कम्प्लीट करावं लागत आहे चला तर आपण स्टार्ट करूया ठीक आहे म्हणजे लेक्चर रेकॉर्ड केलं वगैरे आणि नंतर माहीत पडलं की माईक ऑन केलेला नव्हता सो चला आता आपण स्टार्ट करूया नो प्रॉब्लेम ठीक आहे तर चला मग तुमच्यासाठी आज मी महत्त्वपूर्ण मणी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर चला बघा आणि याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात यावर पण थोडंसं इथे डिस्कशन करणार आहे तर पहिली म्हण बघा काय आहे एकाच माळेचे मणी असणे आता मित्रांनो एकाच माळेचे मणी असणे म्हणजे काय सगळे काय असणे सारखे असणे होय तर हे तुम्हाला जनरली येते त्यानंतर ज्याच्या हातीस असा तो पारधी लक्षात असू द्या ज्याच्या हाती काय ससा, तो पारधी म्हणजे ज्याला यश आले तो कर्तबगार असतो तुम्हाला माहित आहे आपल्या समाजामध्ये आपण जेव्हा अभ्यास करत असते जेव्हा आपले प्रयत्न सुरू असते तेव्हा लोक आपल्याला सहसा ओळखत नाही ठीक आहे आपल्याला हेच विचारत राहतात कधी लागणार कधी लागणार कधी लागणार परंतु त्यांना खरी रिॲलिटी जी आहे हे माहीतच नसते की कॉम्पिटिशन किती आहे आणि आपण कोणत्या परिस्थितीतून शिक्षण घेत आहे ठीक आहे मात्र लोकांना कसं पाहिजे ज्याला यश आलं तेव्हा लोक म्हणतात की तो कर्तबगार आहे म्हणजे ज्याच्या हातीस असा तो बारदी म्हणजेच काय म्हणायचं आहे की ज्याला यश आलं लोक त्यालाच कर्तबगार म्हणणार म्हणजे लोकांना काय आहे की लोकांना फक्त प्रयत्ननी आहे लोकांना फक्त परिणाम पाहिजे म्हणून मित्रांनो तुम्हाला स्वतःला प्रूफ करून दाखवायचा आहे ज्याच्या हातीस ससा तो पारधी म्हणजे ज्याला यश आले तो कर्तबगार त्यानंतर आधनातले रडतात आणि सुपातले हसतात आता म्हणजे कसं बघा आज सुख आहे तर का है उद्या काय आहे दुख आहे म्हणजे आज सुखात आहे तर उद्या दुखात आहे आणि उद्या दुखात आहे तर नक्कीच तुम्ही त्यानंतर काय राहणार आहे सुखात राहणार आहे आता हे उदाहरण कसं लक्षात ठेवायचं बघा समजा एखादा गंज ठेवलेला आहे मित्रांनो आणि त्या गंजाखाली लक्षात घ्या असा आपण त्याला आग लावलेली आहे आणि व जो तांदूळ ठेवलेला आहे ह्या आंधनामध्ये आहे ऑब्विसली आंधनामुळे तो काय होत आहे उकळत आहे त्यामुळे त्याला काय होत आहे एक प्रकारे दुःख होत आहे मात्र इकडे एक सूप आहे आणि ह्या सुपामध्ये सुद्धा तांदूळ आहे तर हे तांदूळ काय करत आहे किंवा हे धान्य काय करत आहे याला हसत आहे परंतु याला हे माहित नाही की थोड्या वेळानं पण इथं येणार आहे आंधनामध्ये म्हणजे काय झालं की आंधनातले रडत आहे आणि सुपातले हसत आहे म्हणजेच काय की आज ज्यांच्यावर सुखाची वेळ आहे उद्या त्यांना दुःख येणार आहे आणि आज ज्यांना दुःख आहे उद्या त्यांना सुख होणार आहे कळलं तुम्हाला तर चला त्यानंतर मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची म्हणजे धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही मित्रांनो ह्या ज्या मनी आहे ह्या सगळ्या पेपर मध्ये आलेल्या मनी आहे ठीक आहे म्हणजे इकडल्या तिकडल्या मनी घेतल्यापेक्षा जवळपास पेपरमध्ये आलेल्याच मनी मी तुमच्यासाठी कलेक्ट करून आहे तर तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष द्या यातील तुम्हाला पेपर मध्ये उतरतील परसातील भाजी म्हणजे काय श्रम न करता सहजपणे मिळवणारी गोष्ट म्हणजे श्रम न करता मिळालेली गोष्ट त्याला म्हणायचं परसातील भाजी इझी वे न मिळालेली गोष्ट त्यानंतर शिर सलामत तो पगडी पचास म्हणजे कठीण परिस्थिती स्वतःला जो सावरतो लक्षात घ्या त्याला म्हणायचं शिर सलामत तर पगडी पचासार म्हणजे मित्रांनो तुम्ही आहे ना बस ठीक आहे अगर बचा मैं तो जला ही क्या है म्हणते ओके लक्षात घ्या तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिवाय वाचून स्वर्ग दिसत नाही ठीक आहे बघा काय म्हटलं आहे अनुभवाशिवाय शहानपण येत नाही ठीक आहे म्हणजे स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही म्हणजे काय अनुभवाशिवाय माणसाला शहानपण येत नसते ठीक आहे म्हणून म्हटलं जाते एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर महत्त्वाचा पॉईंट आहे आणि स्वतः जो हा शब्द आहे मित्रांनो हा आत्मवाचक सर्वनाम आहे ठीक आहे तर लवकरच तुम्हाला मी मराठी व्याकरण जे आहे ते शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त प्रॉब्लेम एवढा आहे मित्रांनो की आपला जो डिजिटल बोर्ड नाही आहे ज्या दिवशी आपला जो डिजिटल बोर्ड येईल तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं एज्युकेशन देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पहा हात ओला तर मित्र भला जेव्हा फायदा असेल तरच लोक आपल्याजवळ येतात म्हणजे हात ओला तर मित्रभला आलं असेल तुमच्या लक्षात म्हणजे तुमच्याजवळ जर सगळं व्यवस्थित असलं तर लोक तुमच्याजवळ असतात आणि तुमच्याजवळ जर काहीच नसलं तर लोक सगळे काय जातात दूर जातात याचा अनुभव तुम्हाला चांगला असेल एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजे बघा आज असते आणि त्याच्यात आणखी उपवास असते म्हणजे काय संकटात सापडलेल्या माणसावर आणखी एका संकटाची भर पडणे दुष्काळात काय असणे तेरावा महिने या अनुषंगाने ही मन वापरली जाते तर ह्या दोन ज्या मनी झाल्या ह्या समानार्थी मनी झाल्या ठीक आहे त्यानंतर झाकली मूठ किती लाखाची असा प्रश्न आलाय झाकली मूठ सव्वा लाखाची एक लाख सव्वा लाख दोन लाख की अडीच लाख तर उत्तर किती घ्यायचं आहे सव्वा लाखाची आता काय होते सर अर्थ ऐकली तर मन भरपूर आहे याचा अर्थ होते मित्रांनो आपले दोष झाकून ठेवणे किंवा काय ठेवणे गुप्त ठेवणे याला म्हटलं जाते झाकली मूठ सव्वा लाखाची काही गोष्टी ह्या लक्षात घ्या गुप्तपणे ठेवल्या त्याच चांगल्या असतात ठीक आहे त्यानंतर पहा इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे ठीक आहे बिटवीन टू फायर त्यानंतर पळसाला पानं किती असतात पळसाला पानं तीनच म्हणजे काय सगळीकडे मनुष्य स्वभाव काय आहे सारखाच असतो ठीक आहे जवळपास सगळ्यांचा स्वभाव जो आहे मनुष्यचा तो जवळपास सगळ्याकडे सारखाच असतो उभं त्या गायीच्या गोड म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला लाभ होतो ला ला अशा माणसाने दिलेला उपद्रव म्हणजे त्रासही आपल्याला काय होतो सहन होत असतो ठीक आहे लक्षात घ्या कारण ते दुप्ती गाय आहे म्हणून त्यानंतर काखेत कळसा आणि गावाला वडसा मी म्हटलो होतो तुम्हाला जो रेफरन्स आहे तो स्टेट बोर्ड आहे आपण खूप स्टँडर्ड स्टँडर्ड पुस्तकं घ्यायला चाललेलं आहे ठीक आहे मात्र जे आहे ते आपल्या जवळच आहे मित्रांनो वस्तू जवळ असूनही काय करणे सर्वत्र शोधणे बघा ना आपण दुसऱ्यामध्ये काय आहे ते नक्की शोधतो परंतु कधी स्वतःला वेळ दिला का आपण आपण मित्र आले मैत्रीण आले तर आपण एक एक दोन दोन तास आपण त्यांना देतो मित्रांनो परंतु खरंच सांगा आपण स्वतःला कधी एक तास दिलेला आहे का मोबाईल सोडून म्हणत आहे मी ओके मोबाईल जवळ असणं म्हणजे जग जवळ असणं होय ठीक आहे स्वतःला लक्षात घ्या एकांतात वेळ द्या बसा ध्यान करा विचार करा आपण कुठं आहे काय करत आहे आपण पुढं काय करायला पाहिजे आपण काय चुका केल्या येणाऱ्या काळावधीत आपण कुठं कुठं प्रोग्रेस केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी एक विद्यार्थी दशेत मित्रांनो आपण करायला पाहिजे ठीक आहे सो लक्षात ठेवा चला त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे आग रामेश्वरी बंब रिकामी जागा असा प्रश्न आला आहे तर सोमेश्वरी ठीक आहे सोमेश्वरी ठिकाण पाठ ठेवा आणि याला समानार्थी शब्द आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे डोळ्यात कचरा गेला आणि फुंक जे मारत आहे ते कानामध्ये मारत आहे जमेल का नाही म्हणजे गरज एका ठिकाणी असताना मदत मात्र आपल्या दुसऱ्या ठिकाणी पोहोचत आहे आपण त्याचा अर्थ आहे बळी तो कान ज्याच्याजवळ बळ आहे ज्याच्या अंगात सामर्थ्य असते तो इतरांवर अंबल गाजवतो लक्षात घ्या त्यानंतर उतावळा नवरा गुडग्याला बाशिंग याची समानार्थी शब्द सांगा इथं पी पाहिजे पी हळद होगोरी ठीक आहे म्हणजे हळद पिल्यानं लगेच गोरं होते का नाही खाल्ल्यानं रूप येते का नाही म्हणजे अतिशय उतावळेपणा असणे याला म्हणायचं उतावळा नवरा आणि गुडग्याला बाशिंग त्यानंतर उंटावरचा शहाणा म्हणजे काय मूर्खपणाचा सल्ला देणारा शहाणा माणूस चांगला सल्ला देणार पण उंटावरचा शहाणा आला तर मूर्खपणाचा सल्ला देणार त्यानंतर बघा सल्ला देणारा बडाघर पोकळवासा म्हणजे दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात मात्र तिचा काय असणे होय अभाव असणे होय याला म्हणायचं दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव असणे असे पण काही लोकं असतात खान तशी माती म्हणजे बाप तसा पेटा समानार्थी मान सांगा त्यानंतर डोंगर पोखरून काय काढणे होय तुम्हाला विचारलं जाईल डोंगर पोखरून लक्षात घ्या काय होणे उंदीर काढणे होय डोंगर पोखरून उंदीर काढणे कष्ट फार करणे पण लाभ काय होणे कधी कमी होणे कधी कधी काय होते मित्रांनो की आपण खूप कष्ट करतो परंतु आपल्याला त्याचा लाभ कमी होत असते ठीक आहे हा एक पॉईंट लक्षात घ्या म्हणजे काय होते स्टुडंट कधी कधी वी कधी कधी वीस टक्के एफर्ट करण्यावाल्यांना ऐंशी टक्के यश मिळते आणि कधी कधी ऐंशी टक्के लक्षात घ्या एफर्ट करणाऱ्याला वीस टक्के यश मिळते तर यामध्ये काय आहे मित्रांनो यामध्ये जे चुकलेलं आहे ते चुकते कधी कधी डायरेक्शन म्हणजे कधीकधी आपण खूप मेहनत करतो परंतु आपल्याला यश वीसच टक्के भेटते पण एखादा वीस टक्के मेहनत करते यश ऐंशी टक्के आणते असं रिझन एकच आहे की आपली दिशा डायरेक्शन मार्ग सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो ठीक आहे तर हे मला तुम्हाला सांगायचं की आपली दिशा योग्य असली पाहिजे म्हणजे आपण कमी वेळेतही खूप सारा प्रोग्रेस करू शकतो मान्य आहे का सांगा ठीक आहे त्यानंतर खाई त्याला खवकवे म्हणजे कर नाही त्याला डर कसली आता हे समानार्थी आहे की विरुद्धार्थी आहे विरुद्धार्थी आहे कसं खाई त्याला खवकवे म्हणजे चोराच्या मनात चालणे म्हणजे जर काही गुन्हा झाला असेल तर त्याला भीती वाटते पण त्याच्या विरोधात मन काय आहे कर नाही त्याला डर कसले हे विरुद्धार्थी मन झाली म्हणजे ह्या दोन मनी समानार्थी झाल्या ह्या विरुद्धार्थी म्हणजे पेपरमध्ये समानार्थी विचारते आणि विरुद्धार्थी विचारते आणि त्याचा अर्थ पण विचारते अशा तीन टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेत येतात कळत आहे का तुम्हाला मी काय सांगत आहे तर ठीक आहे ओझे उचलो तर म्हणे बाजीराव कुठे सांगितलेले काम सोडून एखादा नुसत्या चौकशा करतो कामाला टाळाटाळ करतो ठीक आहे लक्षात द्या पाच मुखी काय असतो परमेश्वर किती मुखी पाचमुखी पुष्कळ लोक जे बोलत असतात मित्रांनो ते काय होत असते खरे होत असते वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठे पण लाभत असते हे पण तुम्हाला माहित आहे दिव्याखाली काय असणे अंधार असणे म्हणजे मोठ्या माणसाच्या ठिकाणी सुद्धा काय असतात दोष असतात मनात मांडे खाणे म्हणजे व्यर्थ मनोरथ करत राहणे ठीक आहे मनातल्या मनात, मनात विचार करत राहणे व्यर्थ मनोरथ ठीक आहे करत राहणे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजे स्वतःच्या माणसात सुद्धा स्वतःच्या स्वतःच्या नात्यातील माणूस आपल्या विनाशास कधी कधी काय ठरत असतो कारणीभूत ठरत असतो म्हणून असं म्हटलं जाते कुऱ्हाटीचा दांडा गोता सकाळ ताकापुरती आजी ठीक आहे आपले काम होईपर्यंत एखाद्याच्या आपण काय करत असतो कधी कधी गुणगान करत असतो किंवा काही लोक गुणगान करत असतात त्याला म्हणायचं ताकापुरती आजी कशापुरती आजी ताकापुरती आजी आणि आपण म्हणत असतो आजी ग आजी ठीक आहे त्याच्यानंतर बघा लहान तोंडी मोठा घास म्हणजे अयपतीप्रमाणे न वागणे आपण म्हणतो ना कधी कधी लहान तोंडी मोठा घास घेतला म्हणतो म्हणजे ऐपतीप्रमाणे म्हणजे पात्रतेप्रमाणे कधी कधी वागणं न वागणं ठीक आहे त्याला म्हटलं जाते काय म्हटलं जाते ऐपतीप्रमाणे न वागणे आणि काही मी म्हणी तुम्हाला लिहून दिलेले आहे त्या थोडक्यात बघूया आधी शिदोरी मग रिकामी जागा काय तो उत्तर घ्यायचं जेजुरी अति तिथं काय माती लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण गाढवाला कशाची चव तर लक्षात द्या गाढवाला गाढवाला गुळाची चव काय असेल तेव्हा दिवाळी तर नाही तर काय तर उत्तर घ्यायचं शिमगा तशा पण रिकाम्या जागा विचारला जातो चार चार पाच पद्धतीचे टाईप्स मी तुम्हाला इथं सांगितलेले आहे मित्रांनो आता तुम्ही मला सांगा की नेक्स्ट लेक्चर कशावर घ्यायचं आहे तुम्हाला उत्कृष्ट माहिती पोहोचवण्याचा हा माझा नक्कीच प्रयत्न असेल मित्रांनो ठीक आहे लेक्चर आवडलं असेल तर एक लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट टेक केअर